तुला संशय आला होता का ग मालू तेव्हा? मला खरं वाटलं होतं. मला उगाच वाटायचं की खरं तर तुला सगळं कळलंय, माहितीये, आणि तू दाखवत नाहीयेस. असं कशाला बाई करेन मी? तशी तू आहेस आतल्या गाठीची. बायकोची टिंगल करायची नाहीतर टीका, हे दोन विषय तुम्हा पुरुषांचे अगदी आवडीचे असतात. नाही अगं, पण मी एवढा घाट घातला होता आणि तू मला म्हणालीस की तुला कुंदाशी बोलायचंच नाही. अहो, पण मला ठाऊकच नव्हतं ना तुम्ही काय बोलणार आहात ते. सगळ्या गोष्टी मी तुला सांगून करत नाही ना. अहो, पण मला कल्पनाच नव्हती असं काही होईल याची. मग उलट मला असं वाटायचं तुम्ही नानींशी बोला, नानींशी बोला असा जो मी घोषा लावला होता ना, त्याने तुम्हाला त्रास होतोय आणि त्यातून तुमची सुटका व्हावी. आणि आणि तुझी सुटका व्हावी म्हणून मी एवढी मरमर केली. एकूण काय, आपण दोघांनी जे काही केलं ते एकमेकांसाठी केलं. फक्त आपण बोलत नव्हतो, सांगत नव्हतो एकमेकांना, नाही मालू? होय हो, वागण्यातून प्रेम दिसणं हा आपल्या जीवनाचा एक भाग होता. नाही हो, म्हणून मला नेहमी असं वाटत नवरा बायकोनी ना एकमेकांशी बोललं पाहिजे, कौतुक करायला पाहिजे एकमेकांचं, त्यांनी उभारी येते हो जगण्याला. आणि आपण ज्या चुका केल्यात ना त्या सुधारण्याची संधी मिळते नव्या पिढीला. आपण जर बोललोच नाही तर कळणार तरी कसं त्यांना, नाही का? म्हणजे कसं आहे, पुढच्याला ठेच लागली ना की मागचा शहाणा होतो. बरोबर. आणि पिढी लंडनची असली पाहिजे असं नाही, भारतातल्या पिढीला करूया की शहाणा. घ्या, आली तुमची हरदासाची कथा मूळपदावर. बघ कोण कोणाला बोलते. अहो, मी सहज बोलले हो. काय काय म्हणायचं नसतो ना तुझ्या बोलण्याला. जर मालू सध्या एकच दिशा आहे, दिलूचं घर. तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय बरं का आता. मी खरंच सहज म्हणाले. बर जाऊ दे तो विषय, जाऊ दे, सोडून द्या. थँक्यू. हा, कशाबद्दल? तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं त्याबद्दल. एवढं केलं काय, पाण्यात गेलं ना सगळं. अगं, तू जर मला आधी सांगितलं असतं की तुला कुंदाशी बोलायचं नाही तर माझा आयुष्यभराचा मार वाचू शकलो असतो मी. कारण नानीनं अण्णांना सांगितलं होतं मी एकच काहीतरी ऐकणार. मी तुझ्यासाठी मागितलं. एवढा जीव होता माझ्यावर, पण पुढे जीव गेला ना माझा त्यामुळे. मालू, माझा डबा देतेस का? काय ग, काय झालं? अगं, हे एवढ्याने काय आपटतेस? ते काय माझं डोकं आहे का आपल्या? पुरे करा तुम्ही. अगं, पाच कप चहा कुणासाठी? बाहेर जाऊन बघा, मग कळेल तुम्हाला. आणि वर हे पावशेर दूधही मागितलंय. बापरे, काय अभिषेक घालायचं की काय? नाही ग, अभिषेक नाही का? अगं, मग तू अशी चिडली आहेस का? मी तुमच्यावर नाही चिडली कुंदीवर चिडली. अरे, तू कुंदीचं काय मध्ये जात? कुंदी कुंदी परत दूध मागायला आलीय. कुंदी? हो. काय? हो. हे बघ, ती सवडी तशीच. हा, सोन्याचं पण लक्षण काही ठीक नाही हो नानी. हो ना, आपल्या मुलांसारखी नाही ता ही पोरं. हो, आपल्या मुलांना किती संस्कार आहेत हो नानी. हे मात्र अगदी खरं. हा, घ्या पान, घ्या पान. नको नानी, असू द्या. नको हो नानी, आता चहा यायचंय ना. आणि माली दूध पण आणेल ना? म्हणजे काय, चांगली पावशेर आणेल. अहो नानी, एवढं कशाला? रोज पावशेर दूध घेऊन जा आमच्याकडनं. अगं नानी, आपण दोघं शेजारी शेजारी, आपण उपयोगाला नाही पडणार तर कोण पडणार मला सांगा. तरीही नानी. अगं खरंच हो नानी, तुमच्यासारखे शेजारी मिळाले आम्ही खूप भाग्यवान आहोत बघा. हो हो, अहो शेजाऱ्यांना मदत केली ना की स्वर्गात स्थान मिळतं म्हणे. अगो बाई खरंच? मग हो, स्वर्ग. अगं काय काय सुंदर असतो हो, खायला पंचपक्वान. सेवेला अप्सरा. हो.
मग अहो काही विचारूच नका. वाव वाव हळू गडू गडगडे घ्या घ्या गरम आहे जाऊ घे घे मालू चहा बाकी अमृता सारखं गोड करते हो. हो तर नाही तर कुंदे मेले तू शिकून घे तिच्याकडनं चहा कसा करायचा तो. हो नानी एवढं दूध घेऊन जाऊ. हो बरं का कुंदे रोज पावशेर दूध तू आमच्याकडनं घेऊन जा काही हरकत नाही. रोज अगं नानी तर बोके आपण असं करूया का आपल्या डेअरीवाल्याकडे यांच्या नावानं पावशेर दुधाचा रतिबज लावून टाकू. चल ए अगं नानी काय म्हणजे काय उद्या समजा यांना गरज वाटली तर आपल्यामुळे यांचा खोळंबा नको. अहो नानी कशाला एवढं करताय असू दे ना आम्ही नेहमी नेतो तसच. अहो असू द्या हो पैसा काय वरती घेऊन जायचा आहे का मला सांगा. शेवटी स्वर्गात स्थान मिळणं महत्वाचं. हो ग बाई नानी आपण स्वर्गातच जाऊया बरं का. हा हो माझा तोच प्रयत्न चालू आहे. आणि स्वर्गात देखील आपण दोघं शेजारी शेजारी काय गंमत होईल नाही नानी. म्हणजे काय प्रश्नच नाही. बरं का कुंदे तुझा वरवंटा मात्र घेऊन जा हो बाई घरी. नानी असं काय हो राहू दे ना वरवंटा आता तुमच्याकडे. नाही असं नाही असं नाही जा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही तर खूप मोठ्या मनाच्या आहात हो नानी असं काय करता. तुम्ही तो वरवंटा घेऊन जा हा त्याशिवाय आमच्या घरात नवीन वरवंटा काही येणार नाही. पण मी म्हणते नवा वरवंटा कशाला हवाय हा आहे ना आणि तसाच लागला तर आमच्याकडे पण आहे. आहे बरोबर आहे तरी पण हा घेऊन जा तुम्ही माझा ऐका. हो तुम्हाला लागला तर हवं तर ठेवा हो तुमच्याकडे लागला तर मी मागून घेईन. आणि हो नानी चष्मा सुद्धा मला परत देऊ नका हा ठेवा तुमच्याकडे मला लागला ना तर मी मागून घेईनच तुमच्याकडनं. नाही हा वरवंटा तर तुम्ही नेलाच पाहिजे. हो हो क्या तो वरवंटा घाल त्यांच्या घरात नेऊन ठेव असं म्हण. बोक्या म्हणू नको. काय नाही रे ते त्यांच्या मुलाला शेमड्या असा हाक मारतात. तुम्हाला कोणी सांगितलं. अण्णांनी. अण्णांनी स्वप्नात येऊन. अण्णांनी स्वप्नात येऊन सांगितलं. मला वाटलं मेली आमची कुंदी पाचकाटली की काय. नाही मी फक्त भाऊजींना म्हटलं त्या दिवशी. वरवंट्याच काय करू दे त्यांच्याकडे आजचा दिवस तुमच्याकडे राहू दे उद्या पाहिजे तर परत तुम्ही पाठवून द्या. काय की बोक्याच्या अण्णांना मी वचन दिलं होतं ते मला पाळायला पाहिजे. मी जर ते पाळलं नाही तर ते मला अप्सरेची साडी आणून देणार नाहीत. म्हणजे म्हणजे काय करायचं नसतं चौकशा तुम्हाला सांगितलं थोडं काम करा खाली चौकशा करू नका. म्हणजे काय कुठे जा आता. काय झालं दूध घेऊन जा दूध घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. दूध म्हणजे माता मातेला नाही कसं म्हणायचं. मग आता घेऊन आता घेऊन जातो ना आम्ही. चल येते नानी. या 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 बोक्या येते रे दूध घेऊन. अगं काय काय शी का हाक मारतात आपल्या मुलाला शेमड्या काय नामुक काय. नानी काय चाललंय का तुझं. काय झालं पावशेर दूध. मग काय झालं दिलं तर त्याला बारा आणि जातात नानी. मग केला खर्च तर कुठे बिघडतय. अगं परवडत नाही ग मला. अरे तू खूप कमवतोयस आता काही हरकत नाही. अगं एवढा पगार नाही आहे मला. अरे शेजार धर्म पाळावा स्वर्गात आपलं स्थान पक्क होत. असं काही नसतं का नानी. नाही असं अण्णा म्हणाले. अण्णा असं काही नाही म्हणाले. अण्णा म्हणाले शेजाऱ्यांची भांडू नका एवढंच म्हणाले ते. हो काय तुला काय माहित. मी काय तूच काय. मीच अगं तुला स्वप्न पडलं की मीच येतो ना तुझ्या जवळ जेव्हा तू बडबडत असतेस. हो पण कालच्या स्वप्नाच्या वेळेला तू नव्हतास. अगं पण नानी. अरे शेजाऱ्यांवर परोपकार करावा असं म्हणाले ते. परोपकार असा शब्द त्यांनी वापरला नाही अजिबात असं मला वाटत असावं. असं काहीतरी म्हणाले खरं.
काय लबाड रे, मी साडी मागितली ना हातावर तुरी देऊन पळाले. आज आले ना तर दोरीनं बांधूनच ठेवणार आहे मी त्यांना. बघशीलस तू. बर झालं सांगितलंस. माले तुझ्या करता पण एक साडी मागू का? अग नकोय मला. अगं तुला कोण सांगतंय नेसायला? तुझ्या नावावर मागवते नेसणार मी, पण तुझं नाव सांगून एक तरी साडी घेतेच मी. नानी मेलेल्या माणसांना तरी सोडत जाग. हे बघ, साडीसाठी मेलेला काय आणि जिवंत काय असा भेदभाव मी कधीच करत नाही. माझी स्ट्रीक माझ्या अंगलट आली होती मालू. तू हसू नकोस, तो पावशेर दुधाचा रती पुढे 3 वर्ष टिकला. तरी सुद्धा कुंदी आपल्याकडे दूध आणायला यायची ती यायचीच. हे सगळं नानीमुळे होतय. काय करायचं? मी काय म्हणतो मालू, आपण नानीला घाबरवूया का जरा? कस? तसच. नानीला कंट्रोल करणं फक्त अण्णांना जमायचं. म्हणजे तुम्ही? माझे पैसे मला परत. शी बाबा घे. आता 5 घरं पुढे जा. किती? 5. अग नानी 5 घरं. काय ग, हे आई बाबा बरेच दिवसात भांडले नाही का? तुला करमत नाहीये वाटत? बरं चाललंय वाटत त्यांचं. नानी त्यांचं नेहमीच बरं चालू असत. मी घरात असून? नानी चल मी निघते, मला काम आहेत. वा ग वा, मी जिंकते म्हटल्यानंतर लगेच निघालीस काय ग लंबाडे? नानी तुझं काय जात आहे, आपण नंतर खेळू. चल बाय बाय बाय. अच्छा आई चल मी निघते. हा हो, डबा ठेवला ओट्यावर तेवढा आठवणीने घेऊन जा. हो हो घ्या. काय झालं, साखर कमी पडली आहे का? जास्तच झाली. अरे देवा, द्या बदलून आणते. आयुष्यात म्हणते मी. मग चांगलंच आहे की. ऐक हळू 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 हळू. बोकड्या काय बोलला काय तुला? कशाबद्दल? पासपोर्ट बद्दल? नाही बुवा. नशीब. विजा कसा होणार आहे याचंच टेन्शन आलंय मला आता. मूर्खाय तो. असू द्या असू द्या, त्याच काय ऐकू नको. असं करून कस चालेल मला? म्हणजे उद्या मी येतच नाही असं म्हणाले तर काय करू? मग तू एकटी जा. एकटी जाणार नाही. काय तुझा हट्ट माले? असं काय करता हो, दिलू बाळाला आमच्या दोघांचा सत्कार करायचाय. तिथे त्याने 4 चौघांना सांगून ठेवलं असेल ना, आणि मग अशा वेळी मी एकटीच जाणं बरं दिसेल का? दिलू बाळाची मान शर्मिनी खाली जाईल हो. तू त्याला सांग तुला यावं लागेल म्हणजे यावंच लागेल म्हणावं. बघू बघू काय करता येईल ते. तिचं काय करणार आहेस? ती ही कुशमी तिचं काय? ती येणार आहे काय लंडनला? अरे लंडनला कशाला येईल मी? मी विचारते कामाला येणार आहे का? नाहीतरी तुम्हाला नकोच आहे ना ती? नकोच आहे मला ती. म्हणून अशा वागता होय तिच्याशी? ती वागते माझ्याशी तशी. ती कुठे वागते अशी? हो नाहीतर काय. जाऊ दे जाऊ दे. काय 56 बायका मिळतील? नकोच आहे ती मला. आता 56 बायका कुठून येणार आपल्याकडे? एक काही टिकत नाही आणि कोणी यायलाही तयार होत नाही कामाला. नको येऊ दे. मी कधी? हा मी करेन म्हणे सगळं. कोणीही तयार होत नाही आपल्याकडे काम करायला आणि मी करेन म्हणे. झालं काय? झालं काय? तुला काय वाटलं मी करू शकणार नाही? सगळं मी करीन. बर बर करा, सगळं तुम्ही करा. हा द्या. झालंय का? हो हो बर बर.
माझ्या औषधांची वेळ झाली आहे, मी निघते आता. तुम्ही औषध घ्या, मला गरज नाही, मी चांगली धडधाकट आहे. तब्येत चांगली आहे म्हणजे. अरे वा, तुझा तो मित्र आहे का रे? नाही, तो गेला. कोण? तू कोणाविषयी विचारतोय? तो नाटक कंपनीत होता तो. हा, तो आहे. म्हणजे जिवंत आहे आणि नाटक कंपनी सुद्धा आहे. हा, बरं आहे का तुझ्याशी त्याच का? जरा काम आहे. हे घ्या गरमा गरम चहा. थँक यू. माले, माले, माझा चहा कुठे? जा आधी त्यांना दे चहा. माले, माले, आले, आले, माले, आले, माले, माले, आले, आले, आले. सकाळी सकाळी आमच्या नरड्यात चहा गेला नाही ना की जीव कासा विसरतो आमचा नुसता. माले, बाई, आलीस का कुंदे तू? हो, मामींनी दिलाय. हाय बाई, मामी तरी ना, खरंच. राहू द्या, आता ठेवा. जाग, नेऊन ठेव. हा, नको नको, तू जड जीवाची आहेस. हो, तू नेऊन ठेव. एवढं काही नाही, घेते. अगं सांग मला, मी ठेवते. हिला काय झालं? म्हणजे हिला काय झालं? का बोलत नाहीये माझ्याशी? तसं काही नसतंय ग, आल्यापासून बघते मी. आपण समजून घ्यायचं, या दिवसांमध्ये होत असं. ती नाही बोलली तर तू बोल. चल जा. कुठे ठेवू? तोंडाना सांग की कुठे ठेवू. काय ग माले, चिडली आहेस का? दूध हवंय का? असं का मागतेस? काही नाही. अग, गवार करू का? नको. मला ना तुझ्या हातची खीर खावीशी वाटते. केली की पाठवीन. अग, अशी काय तू? झालं का तुझं? मला तुझ्याशी बोलायचंय. मला नाही बोलायचंय पण तुझ्याशी. माले, खरं तर मी तुझ्यावर चिडायला हवं, तूच काय चिडतेस माझ्यावर? का, मी काय केलंय? मामी यांना शेंबड्या म्हणतात हे नानींना कुणी सांगितलं? मला काय माहित, मी तुला शपथ घातली होती ना माले. मी नाही सांगितलं नानींना. मग नानींना कुठून कळलं? आता मला काय माहित, मी फक्त तुला सांगितलं होतं. हा माले, हे बघ कुंदे, तुला संशय घ्यायचा असेल ना तर तू घे, पण मी नानींना सांगितलं नाही हेच खरंय. मी तुला आणि भाऊजींना सांगितलं होतं. यांना कधी सांगितलंस तू? म्हणजे असं सांगायचं म्हणून नाही सांगितलं, बोलता बोलता बोलून गेले. वा, तू नाही सांगितलंस तर कोणी सांगितलं? भाऊजींनी सांगितलं असेल का? गो का, हे का सांगतील नानींना? यांना अशी सवय नाही आहे काही. तुझ्यावर विश्वास आहे माझा. तू आता म्हणतेस म्हणजे तू नसशील बोलली, पण मग कोण राहिलं? भाऊजी. त्यांनी नानींना ना नको होतं सांगायला. मला मामी किती बोलल्यात माहितीये, म्हणाल्या माहेरीच पाठवते हे मध्ये पडले म्हणून, नाहीतर माझी रवानगी झाली होती माहेरी. भाऊजींनी नानींना नको होतं सांगायला. मला सांग, पुरुषांनी हे असं लावा लाव्या करणं बरं दिसतं का? एक मिनिट कुंदे, यांनी सांगितलं नाहीये नानींना, त्यांना वेळ नसतो असलं काही करायला, आणि त्यांना असल्या काही सवयी नाही. कचेरीतून आले की वाचत बसतात आपले. ह्यांनी नाही सांगितलं नानींना. पण मग कुणी सांगितलं? मीच बोलता बोलता बोलले असतील. माले, चुकून बोलले असतील, मुद्दामून नाही बोलले काही. माले, आणि खोटं बोललीस होय माझ्याशी. चुकलं बाई माझं. तू दोन जीवांची आहेस ना म्हणून नाही रागवत तुझ्यावर. कुंदे, तू यांच्या विरुद्ध बोललेली मला आवडत नाही बाई. मी काय बोलले?
हेच की नानी यांना मारतात वगैरे. अगं पण खरंच आहे ना ते, हे पाहिजे तिथे बोलतात आणि नानी ऐकतातही ह्यांचं. हे माहित नाहीये तुला नानी कशा आपण बोलायला आल्या आल्या की नाही? हो ग, हे बोलले म्हणून का कुणी भूत बोललं म्हणून? भूत कशाला येईल नानींशी बोलायला? त्यांना बघून घाबरून पळूनच जाईल. माले